श्री विठ्ठलाच्या नित्योपचारास प्रारंभ. पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रक्षाळपूजेनंतर नित्योपचारास प्रारंभ झाला आहे. प्रक्षाळपूजेनंतर विठ्ठल रुक्मिणी मातेस केशरयुक्त पाण्याने स्नान करण्यात आले. त्यानंतर खास पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. आषाढी व कार्तिक यात्रेनंतर परंपरेनुसार प्रक्षाळपूजेचा उत्सव विठ्ठल रुक्मिणी मंदिरात उत्साहात साजरा करण्यात आला. आषाढी यात्रेमध्ये भक्तांना 24 तास दर्शन देऊन थकलेल्या विठ्ठलाचा थकवा किंवा शिनवटा जावा म्हणून परंपरेनुसार विठ्ठलाला रात्री गवती चहासह विविध प्रकारचे 15 ते 16 पदार्थ घालून खास बनवण्यात आलेला काढाही दाखवण्यात आला. आषाढी व कार्तिक यात्रेच्या वेळी लाखोंच्या संख्येने भक्त येतात. येथे येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला विठ्ठलाचे दर्शन घडावे यासाठी विठुराया हे रात्रंदिवस अखंडपणे उभे असतात. यात्रेच्या काळात मंदिरातील दररोजचा पहाटेचा काकडा, दुपारी 5:30 वाजता दागिने घालणे, पोशाख घालणे, सायंकाळी दुपारती, रात्री शेजारती असे नित्योपचार बंद असतात. यात्रेच्या आधीचा देवाचा पलंग देखील काढण्यात आलेला असतो. त्यामुळे भक्तांना अहोरात्र अखंडपणे दर्शन देऊन विठ्ठलाला देखील थकवा आलेला असतो. विठ्ठलाला आलेला थकवा किंवा शिनवटा काढण्यासाठीच आषाढी व कार्तिक यात्रेनंतर शुभ दिवस पाहून मंदिरात खास प्रक्षाळपूजेचा उत्सव साजरा करण्यात येतो. अशी परंपरा चालत आलेली ही परंपरा आहे. त्यानुसार मंदिरात हा उत्सव पार पडला. आषाढी आणि कार्तिकी या वारी पंढरपूरच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या असतात. यामध्ये वारकऱ्यांची पंढरपूरमध्ये गर्दी मोठ्या प्रमाणावर असते. या सर्वांना देवाचं दर्शन उपलब्ध व्हावं म्हणून हा 15 दिवसांचा कालावधी देवाचं दर्शन 24 तास खुलं करण्यात येतं. आज चांगली वेळ चांगली तिथी बघून आज देवाची प्रक्षाळपूजा केली जाते. 15 आषाढी आणि कार्तिक वारीनंतर प्रक्षाळपूजा केली जाते आणि त्याच्यामध्ये देवाचे जे बंद करण्यात आलेले नित्योपचार आणि राजोपचार होते हे सर्व राजोपचार आणि नित्योपचार त्या ठिकाणी विधिवत सुरू केले जातात. त्याच पद्धतीनं एक प्रकारे देवाचा थकवा काढण्याचं काम या प्रक्षाळपूजेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जातं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक व धाराशिव साखर कारखान्याचे संचालक माननीय दिलीपबापू धोत्रे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक महाराष्ट्र नवनिर्माण सेना पंढरपूर शहर व तालुका.